तलाठी भरतीची मेरिट लिस्ट याच आठवड्यात लागणार आहे, तर भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता झाली नाही असं स्पष्टीकरण महसूल खात्यानं दिलं आहे. तलाठी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची काल मंत्रालयात बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांपेक्षा वाढीव गुणांवरून विरोधकांनी भरती प्रक्रियेवर आरोप केले आहेत. त्यानंतर महसूल खात्यानंतर स्पष्टीकरण दिलं असून वाढीव गुण हा मूल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान तलाठी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तर त्याला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात. मला वाटतं फक्त शासनाचा बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतात त्याने विधान केले दिसतात, ते आम्ही खुलासा करताना खुलासा पाठवू. आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल. शेवटी शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे, लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे. पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळताय, त्यांच्या मनामध्ये समज गैरसमज निर्माण करताय असं कुठलीही प्रकार घडला नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं फक्त आणि फक्त प्रसिद्धी करता आरोप करण्याचं काम सुरू आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे प्रक्रियेमध्ये. मला वाटतं फक्त शासनाचा मंत्री विखे साहेब म्हणताय की आम्ही सरकारची बदनामी केल्यावर गुन्हा दाखल करू, तर माझी महसूल मंत्रालय की आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तुम्हाला विद्यार्थ्यांची नावे देतो, त्यांचा तुम्ही शोध घ्या, बघा ते काय करतायत, कसे त्यांनी मार्क मिळवले आहेत. ठाण्याचे टॉपर ऋषी कुमार लोखंडे आणि ठाण्याची सेकंड टॉपर तेजश्री नवले ह्या दोघेही फ्रॉड करून त्यांनी मार्क मिळवला आहे. स्पर्धा परीक्षेशी त्यांचा काळी मात्रही संबंध नाही आहे. या दोघांची जे टॉपर आहे ठाण्याचे या दोघांची सखोल चौकशी करा, तुम्हाला सत्य काय ते समोर येईल आणि फडणवीस साहेब त्याच्यावर तुम्हाला समजेल की काय नेमकं झालेलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.